ऐकू 99.8 FM आवाज कम्युनिटी रेडियो साउथहैम्पटन यूके आणि वितराय लोले आणि आर जे रॉकवाड आणे सादर केले कार्यावळी कोंकणी उलोय लंडन फुलोय। हाँ, सावियो रॉड्रिक्स तुमचे मुखार आज एक कविता वाचता। ये कवितेचे नाव 15 ऑगस्ट आणि कवी मारियानो लुकास लिने। तो रायका 15 ऑगस्ट कितली वर्सां पोरक्यांनी आमचेर हुकूमशाय चलयली, कितली वर्सां पोरक्यांनी आमचेर हुकूमशाय चलयली। दीस रात झगडून सोगली, मेकली जाली गुलामपणाची। तेन्ना रातीच्या गोप काळोखांत दीसभर सूर्याच्या खोर वतां, तेन्ना रातीच्या गोप काळोखांत दीसभर सूर्याच्या खोर वतां। आमच्यो वाटो शेणल्यो जोडा मोळा, शेकी नासली मुक्ती राज्यांत। भयंकर दुश्टांचे हुकुमेन दीस चालले आमच्या पूर्वजांनी, भयंकर दुश्टांचे हुकुमेन दीस चालले आमच्या पूर्वजांनी। देश भूंय तांबडी जालोली सैनिकांच्या रोगतात्यांनी, आपल्या जीवाची बोळी दिवन साबार आमच्या फुडाऱ्यांनी, आपल्या जीवाची बोळी दिवन साबार आमच्या फुडाऱ्यांनी। शेकी मेकळी आमकां केली निश्ठूर दुस्मानांच्या सोबक्यांतली, सगळ्यांनी आपली मान बागोयली देशाच्या तिरंगी बावट्याक, सगळ्यांनी आपली मान बागोयली देशाच्या तिरंगी बावट्याक। सांकल्यो सुटल्यो बांदलोल्यो आमच्या देशाच्या हाताक, व्हड अभिमान भोगलो सगळ्यांक झुजतल्यांच्या मुक्त जीवाक, व्हड अभिमान भोगलो सगळ्यांक झुजतल्यांच्या मुक्त जीवाक। कोण विसरूंक शकत हो दीस आयचो 15 ऑगस्ट। तर आयकुप्यांनी ही आयची कविता 15 ऑगस्ट जसो कवी जावन आसा मारियानो लुकास डिनीज आमकां उगडास कोत्ता भारताचे स्वतंत्र दिसाचे। तर सगळ्या आयकुप्यांक अदीक करून इंडियेचे नागरीक आसात हे कार्यावळ पळयतात तांकां हांव काळजान खान कोरबी दिता आनी म्हणटा तुमकां खुशाल बरी भारताचो स्वतंत्र दीस। तेच बरी सगळ्या आयकुप्यांक ही कविता आयकली म्हणून हांव काळजान खान दिनवासतां, तेच करी म्हजे दिनवास दिता। आर जे रॉकवाज क्रिएटीव डिरेक्टर बिओला वाज आनी आवाज कम्युनिटी रेडियो मॅनेजर आली बेग हांकां सगळ्या आयकुप्यांक हांव नेतां। देव बरी रात आनी म्हणटा आदिओस। मेळचे तर फुडले पावटी हेच कार्यावळीन कोंकणी उलोय लंडन फुलोय ह्याच जाग्यार। आदिओस।